गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सकाळी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधलाय। पालघर प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र लोकांनी त्याला बळी पडू नये असं अनिल देशमुख यांनी म्हटलंय। तसंच वाधवान कुटुंबियांचा क्वारंटाईनचा अवधी संपत आल्यानं त्यांना याबाबत ईडी आणि सीबीआयला देखील त्यांच्या ताब्यात देण्यात येणार संदर्भात पत्र लिहिलं असल्याचं देशमुखांनी म्हटलंय। ही घटना झाल्यानंतर 8 तासाच्या आतमध्ये जवळजवळ ज्या लोकांनी हे कृत्य केलं अशा 101 लोकांना ताब्यात पोलिसांनी घेतलं। हे बाजूच्या पहाडावर बाजूच्या जंगलामध्ये पळून गेले, ते तिथून त्यांना रात्री शोधून आणून या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्या 101 लोकांची यादी आज मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि फेसबुकच्या माध्यमातून आज जाहीर करत आहे। या 101 लोकांमध्ये एक सुद्धा मुस्लिम बांधव नव्हता। त्या ठिकाणी ही घटना घडत असताना ओए बस म्हणून ते बांधव आवाज देत होते। ओए बस म्हणजे आता थांबा असे आवाज देत होते। पण या ओए बसचा विपर्यास शोएब बोलतोय असा करण्यात आला आणि याला जातीचं राजकारण त्या निमित्तानं जातीच्या राजकारणाचा रंग देण्याचा त्या निमित्तानं प्रयत्न करण्यात आला, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। तो अतिशय दुर्दैवी आहे। आज काही राजकारण करण्याची वेळ नाही, एकत्र येऊन काम करण्याची त्या निमित्ताने वेळ आहे आणि या करोनाच्या लढाईशी लढण्याची वेळ आहे। पण अशा परिस्थितीत सुद्धा काही लोक मुंगेरी लाल के हसीन सपने पाहण्याचा सुद्धा त्या निमित्ताने करतायत, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। ते वाधवान कुटुंब आज दुपारी 2 वाजता त्यांचा क्वारंटाईनचा पिरियड संपतोय, त्याच्यामुळे आमच्या पोलीस खात्यातर्फे एन्फोर्समेंट डायरेक्टर आणि सीबीआय यांना आम्ही काल पत्र लिहून कळवलं आहे की आज दुपारी 2 वाजता क्वारंटाईनचा यांचा पिरियड संपत असल्यामुळे आपण त्यांना आपल्या ताब्यामध्ये घ्यावं अशा प्रकारची आम्ही त्यांना आमच्या कालच्या पत्राद्वारे विनंती केली आहे। ते सुद्धा पत्र मी व्हॉट्सअप आणि मेलच्याद्वारे आपल्या सर्वांकडे पाठवतो।